18 बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, मोजकेच दुकानगाळे आणि सदनिका उपलब्ध। संपर्क 85 30 33 34 11। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कुडाळ देत भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंवर जोरदार हल्ला बोल केलाय। 2024 ला कुडाळ पुन्हा वैभव नाईकच आमदार म्हणून येतील तर खासदार म्हणून विनायक राऊतच निवडून येतील। पाहुयात काय म्हणाले भास्कर जाधव। कलेक्टरच्या दालनातच जाऊन बैठक घ्यायचं, पण ह्या राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्याकरता म्हणून त्याला आपण हातभार लावण्याचं काम केलं। तुम्ही काय केलं महाराष्ट्राकरता? काही केलं नाही। आणि म्हणून मला हे सगळं का चाललंय ते वैभव सांगतो की माझ्या वेळेला तू ह्याच्या बापसाला कुडाळ मधून पराभूत केलास, आता हा चर्शी इथं प्रयत्न करतोय असं मला कळतंय। तुमची जबाबदारी आहे। हा जिल्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक विचारवंतांचा, बुद्धिवादांचा, लेखकांचा, क्रिकेटीरांचा, साहित्यिकांचा, शौर्याचा आणि लढा देणाऱ्या योद्ध्यांचा असा हा तुमचा जिल्हा आहे। तिथं ही असली कुठे काय रे? हे असले काळे डाग, घ्या निर्णय। ज्या आपल्या वैभवनी उद्धव साहेबांवर राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला, या जिल्ह्यामध्ये अनेक माझ्या महिला भगिनींची कपाळ पांढरी, ही कोणामुळे झालेत हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। खऱ्या अर्थानं त्यांना न्याय द्यायचा असेल, त्यांना खऱ्या अर्थानं जय जय गेले त्यांना श्रद्धांजली व्हायची असेल आणि वैभव नाईक सारखा मित्र टिकवायचा असेल तर आजच निर्णय घ्या। निवडणुका कधीही होऊ द्या, परंतु आमचा वैभव आहे तिथून निवडून येणार, अशा प्रकारची शपथ घ्या, अशा प्रकारे निर्णय करा। आणि खासदार सुद्धा विनायक राऊतच येणार अशा प्रकारचा निर्धार करा। हे काल तिथं एवढं जाऊन सांगून आलंय, आता पुढचा खासदार मी खाली डोळे वर खाली कर, डोळे खाली कर, माझ्या बापसाला भेटायला जायचं ना लवकर तुला वर। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।